झिका व्हायरसचा राज्यातील पहिला रुग्ण हा पुणे जिल्ह्यातील बेलसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून आला. तज्ज्ञांच्या मते त्या रुग्णाने जिल्ह्याबाहेर कुठलाही प्रवास केलेला नव्हता. अशा परिस्थितीतही त्याला झिका व्हायरसची लागण झाल्याने राज्यभरातील जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अकोल्यात देखील विशेष खबरदारी घेतली जात आहे. वेळीच उपचार व आपल्या आसपास स्वच्छता ठेवल्यास या व्हायरसवर आपण सहजपणे मात करू शकतो, अशी माहिती अकोल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर आदित्य महानकर यांनी आमच्याशी बोलताना दिली. नमस्कार, मी डॉक्टर आदित्य अशोक महानकर सध्या जिल्हा हिवताप अधिकारी या पदावर कार्यरत आहे. आपल्याला 14 जुलै रोजी शासनाकडनं प्राप्त सूचनांनुसार झिकाचं सर्वेक्षण आपण दैनंदिन कीटकजन्य सर्वेक्षणमध्येच सुरू केलेलं होतं. त्यामध्येच आता जसं आपल्याला माहिती असेल की पुण्यामध्ये पहिला रुग्ण सापडला आहे, त्याचप्रमाणे आपण 14 तारखेपासूनच आपण नियमित सर्वेक्षण करतो आहे. झिकाचं जे लक्षणे पाहिले असतं आपण, तर झिकाची आणि डेंग्यूचा आजार हा एकाच डासामुळे होतो, एडीज डासामुळे. त्यामध्ये लक्षणं देखील जवळपास सारखी आहे, परंतु झिकाची लक्षणे ही सौम्य स्वरूपाची आहेत. त्याच्यात ताप, अंगावर रॅशेस येणं, डोळे येणं, डोके दुखणं, स्नायूंमध्ये दुखणं, त्या प्रकारची असतात लक्षणं आणि हे 2 ते 7 दिवस राहतात. यामध्ये आपण हे सर्वेक्षण करत असताना आपल्याला अद्यापपर्यंत अकोल्यात कुठलाही झिकाचे सदृश रुग्ण आढळला नाही आहे, परंतु आपल्याला काही ठिकाणी फीवर वाढलेली रुग्ण आढळली. त्यामध्ये आपण मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियासाठी सॅम्पल घेतले. मलेरियाचे आपण ब्लड स्मिअर घेतो आणि डेंग्यूसाठी आपण रक्तजल नमुने घेतलेले आहेत. आणि डेंग्यूचे जे रक्तजल नमुने आहेत ते आपण अकोल्याच्या VRDL लॅबला तपासणीकरता पाठवलेले आहेत. जसं कानेरी गवईला आपल्याला फीवर रेटचे मिळाले होते, तर तेथील आपण 5% लोकांचे नमुने हे डेंग्यू तपासणी करता आपण अकोल्याच्या लॅबला पाठवलेले आहेत. आणि झिका किंवा डेंग्यूची आजाराची लक्षणं कोणालाही आढळल्या असतात, आरोग्य विभागाला त्वरित आपल्या नजीक म्हणजे जवळच्या उपकेंद्र स्तरावर आशा म्हणा किंवा ANM यांना कळवावं. आणि झिकाचा जे निदान आहे रक्तजल नमुना घेऊन होतो आणि याची तपासणी शासनामार्फत मोफत होते. आणि याची तपासणी ही NIV पुण्याला रक्तजल नमुना पाठवल्यानंतर तिथून कन्फर्मेशन येतं. तर आपल्या कार्यक्षेत्रात जितके जर म्हणजे फीवर रेट वाढलेलं किंवा डेंग्यू सदृश म्हणा किंवा झिका सदृश रुग्ण जर आपल्याला आढळून येत असतील, तर त्वरित आपल्या नजीकच्या उपकेंद्र किंवा आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. प्रिय अकोलेकरांनो, आपणासाठी आम्ही तयार आहोत भूमितीच्या माध्यमातून सेवा देण्यासाठी. झेरॉक्स, स्कॅनिंग, प्रिंटिंग, लॅमिनेशन, मराठी व इंग्रजी टायपिंग, स्थावर मालमत्तेचे मूल्यांकन, NA नकाशे तयार करणे, बांधकाम मंजुरीचे नकाशे तयार करणे, ई निविदा भरून देणे, शासकीय तसेच खाजगी बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करणे, टोटल स्टेशन सर्वे करणे, हो हे सर्वच एकाच ठिकाणी. आमचा पत्ता जुने अग्रसेन भवन समोर, कलेक्टर ऑफिस जवळ, अकोला.